शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच आत्मघाती स्फोट घडवून शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचंही सांगण्यात येते. तसेच शारदीय नवरात्रोत्सवाच्या सप्तमी तिथीला आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची बदामी निवासिनी शांकभरीच्या रूपात पूजा बांधण्यात आली आहे. निवडणूक रणनीतीकार ते राजकीय नेते असा प्रवास करणारे प्रशांत किशोर यांनी आज महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधत यात्रेला सुरुवात केली आहे. तसेच क्रीडा विश्वात महाराष्ट्राची धावपटू ऐश्वर्या मिश्रा यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपद जिंकलंय. यासह आज देशभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणूया आजच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली, त्यामुळे संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर धमक्यांचा परिणाम होत नाही असं अनेक वेळा फोन आले. कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री फडणवीस सक्षम आहेत. धमकी आली पण त्यांनी धाडस करू नये. पोलीस गृह विभाग योग्य ती खबरदारी घेत आहेत असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणा सुधीर मुनगंटीवार. हॅलो नव्हे तर वंदे मातरम या अभियानाची सुरुवात झाल्याची घोषणा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या संदर्भात कालच शासन निर्णय देखील निघालाय. जर कोणाला जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भीम किंवा जय श्रीराम म्हणायचं असेल तर तसंही बोलता येणार, पण हॅलो म्हणू नका असं अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यात मुनगंटीवार म्हणाले. करवीर निवासिनी अंबाबाईची शांकभरी देवीच्या रूपात पूजा. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सप्तमी तिथीला आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची बदामी निवासिनी शांकभरीच्या रूपात पूजा बांधण्यात आली आहे. बदामीची बनशंकरी ही अनेकाची कुलदैवत आहे. ज्यावेळी अनेक वर्षांचा मोठा दुष्काळ पडला तेव्हा ऋषी मुनींनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली. त्यावेळी जगदंबेने प्रकट होऊन स्वतःच्या शरीरातून शाकभाज्या करून जगाचं पोषण केलं म्हणून तिला शांकभरी नाव मिळालं अशी मान्यता आहे. देवीचं नवस फेडण्यासाठी जाताना पिकअपला अपघात. देवीचा नवस फेडण्यासाठी जाताना पिकअप टेम्पो पलटी होऊन अपघात झालाय. यामध्ये 25 जण जखमी झाले असून 13 जण गंभीर जखमी आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट हिमायतनगर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील 25 नागरिक तेलंगणा राज्यातील आडिली देवीचा नवस फेडण्यासाठी जात होते. जाहीर चर्चेसाठी तयार शशी थरूर. ब्रिटनमध्ये अलीकडेच ज्याप्रमाणे कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या नेत्या निवडीसाठी जाहीर चर्चा झाली त्याप्रमाणे चर्चेला आपण तयार आहे, कारण तसं केल्यामुळे लोकांचा पक्षातला इंटरेस्ट वाढेल असं काँग्रेसचे अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार शशी थरूर यांनी म्हटलंय. नेहरू आणि गांधी कुटुंबाला काँग्रेसच्या हृदयात नेहमीच विशेष स्थान होतं आणि यापुढेही ते राहील असंही त्यांनी म्हटलंय. प्रशांत किशोर यांच्या यात्रेला सुरुवात. निवडणूक रणनीतीकार ते राजकीय नेते असा प्रवास करणारे प्रशांत किशोर यांनी आज महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधत बिहारच्या चंपारण जिल्ह्यात गांधीजींच्या आश्रमापासून आपली पदयात्रा सुरू केली आहे. या 3,500 किलोमीटरच्या यात्रेत ते बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यातून जाणार आहेत. जनसुराज्य यात्रा असं यात्रेचं नाव ठेवण्यात आलंय. शाकाहारी लोकांना कर्करोगाचा धोका कमी. शाकाहार चांगला की मांसाहार चांगला याबाबत नेहमीच वाद विवाद होत असले तरी आता एका नव्या संशोधनाप्रमाणे शाकाहारी व्यक्तींना मांसाहारी व्यक्तींच्या तुलनेत कर्करोगाचा कमी धोका असतो. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड कॅन्सर रिसर्च UK ऑक्सफर्ड हेल्थ यांनी संयुक्तपणे केलेल्या संशोधनातील निष्कर्ष BMC या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. परिणिती चोप्रा मालदीव मध्ये करते एन्जॉय. परिणिती चोप्रा सध्या मालदीव मध्ये वेकेशन एन्जॉय करते. परिणितीचा प्रत्येक लुक तिच्या चाहत्यांना खूप आवडतो. परिणितीने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केलाय ज्यामध्ये ती तिच्या बिकनी लुक मध्ये दिसते. नियॉन कलरच्या बिकनीमध्ये परिणितीचा सिझलिंग अवतार पाहून चाहते त्यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. परिणितीने समुद्र किनारी रेतीवर बसून दिलेली पोस्ट चाहत्यांना चांगलीच आवडली आहे. इंडोनेशियात फुटबॉल सामन्यानंतर हिंसाचार. चेंगराचेंगरीत 174 जण ठार. इंडोनेशियात एका फुटबॉल सामन्याच्या वेळी झालेल्या हिंसाचारात आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 174 जण मरण पावले तर 180 पेक्षा जास्त जण जखमी झाले. अलीकडच्या काळातील फुटबॉल सामन्याच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही एक सर्वात भीषण घटना ठरली आहे. पूर्व जावाच्या मलंग शहरातील यजमान अरेमा FC ने सुराबायाच्या परसेबायाकडून 3-2 असा पराभव पत्करावा लागल्याने शनिवारी संध्याकाळी सामना संपल्यानंतर ही दंगल उसळली. महाराष्ट्राची धावपटू ऐश्वर्याने जिंकले सुवर्ण पदक. महाराष्ट्राची धावपटू ऐश्वर्या मिश्रा हिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण पदक जिंकलंय. ऐश्वर्या हिने सुरुवातीपासूनच आत्मविश्वास दाखवत 400 मीटरचं अंतर 52.62 सेकंदात पार केलं आणि बिनामोल हिचा 11 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. बिनामोल हिने 2001 साली ही शर्यत 52.71 सेकंदात पार करीत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.